तुम्हाला वडापाव आवडत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या वडापावमध्ये मेलेली पाल आढळली तर अंबरनाथमध्ये खरोखरच असा धक्कादायक प्रकार घडलाय. नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे पाहूया हा रिपोर्ट. अरे मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव, बिरयानी महंगी है, तंदूरी महंगी है, सबसे सस्ता है वड़ा पाव. खाओ रे, खाओ रे, खाओ. अरे वड़ा पाव मुंबईकरांचा आवडीचा खाद्यपदार्थ, पण आता वडापाव ऐवजी किळसवाणी वडापाल मिळू लागली आहे. अंबरनाथ पूर्वेला स्टेशन परिसरात बबन वडापाव नावाचा नामांकित वडापाव विक्रेता आहे. त्याच्या दुकानासमोर ग्राहकांची नेहमी गर्दी असते. याच भागातल्या खासगी कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल नावाच्या तरुणीनं गुरुवारी सकाळी ऑफिसात नाश्ता करण्यासाठी इथून वडापाव नेले. मात्र वडापाव खाताना त्यात चक्क मेलेलं पालीचं पिल्लू आढळलं. या धक्कादायक प्रकारानंतर गोहिल यांनी बबन वडापाव वाल्याच्या दुकानात धाव घेतली. मात्र त्यानं उद्धट उत्तर देत त्यानं अक्षरशः हाकलून दिलं, त्यामुळे ग्राहकांनी तिथं गोंधळ घातला. जे पाव म्हणजे कटिंग करत होते त्यांनी वडापाव घेतला माझ्या हातातून आणि तो टाकून दिला. मग नंतर मी त्यांना बोलली आता काय करणार असं, तर ते काय बोलायलाच रेडी नाही. उलट बोलतात आता झालं ते झालं बोलतात, आता काय करणार बोलतात. त्यांनी माझं एवढंच मध्ये की त्यांनी ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. घटनेचं गांभीर्य ओळखून अंबरनाथ पालिका कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बबन वडापाव दुकानाचं फूड लायसन्स संपल्याची बाब निदर्शनास आली. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी वडापाव मध्ये पाल आढळल्याची घटना खरी असल्याची कबुली दिली. आता बोलू शकत नाही, एकदम क्लिअर, मी क्लिअर बघितले नाहीये, पण हा आहे पाल, पाल होती, छोटं पिल्लो होतं, मी मान्य करतो. हमारे सामने कोई कुछ भी लेकर आएगा डाल के, हम क्या जानेंगे उसके बारे में, हमारे सामने खावे कोई कंप्लेंट करे. पोलीस आणि एफडीएनं देखील या वडापाल प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. वडापाव दुकानाचा मालक बबन पटेल आणि तिघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बबन वडापावचे जे मालक आहेत आणि त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन आम्ही त्यांच्याकडे चौकशी सध्या आमची चालू आहे. सदरचे सॅम्पल्स हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे ते पाठवणार आहेत आणि अधिक स्वतंत्रपणे तपास अन्न आणि औषध प्रशासन त्याबाबत करत आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा वडापाव विक्रेत्यांवर आधीच कारवाई का केली जात नाही असा सवाल आता केला जातोय. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अंबरनाथ.